नमस्कार, मी स्वराली, स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गोवन फेमस रेसिपी क्रिसमस स्पेशल धोदल बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. धोदल बनवण्यासाठी मी इथे 5 वाट्या ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे. 5 वाटी ओल्या खोबऱ्याचं आपल्याला 2 वाट्या जाड रस काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 2.5 वाटी खोबरं मिक्सरमध्ये घ्यायचं, 1 वाटी पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. या वाटलेल्या खोबऱ्याचं 1 वाटी जाड नारळाचा रस निघतो. असाच आपल्याला अजून जे 2.5 वाटी खोबरं आपल्याकडे आहे त्या खोबऱ्याचा अजून 1 वाटी रस काढायचे. या पद्धतीने मी इथे 2 वाट्या जाड नारळाचा रस काढून घेतलेला आहे. 2 वाट्या जाड रस काढून झाल्यानंतर जे खोबरं उरतं त्याचे 5 भाग करायचे. 5 भागात थोडं थोडं पाणी घालून त्याच्या 5 वाट्या पातळ नारळाचा रस काढून घ्यायचा. असा मी इथे 5 वाट्या पातळ रस आणि 2 वाट्या जाड नारळाचा रस काढून घेतलेला आहे. इथे मी 2.5 वाट्या माडाचा गुळ घेतलेला आहे, याला पाम जेगरी असं सुद्धा म्हणतात. हा गुळ हेल्थला खूप चांगला असतो, आपला हिमोग्लोबिन लेवल वाढवतो, एनर्जी बूस्ट करतो, तसंच आपली स्किनसाठी खूप नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. हा गुळ आपल्याला असा किसून घ्यायचा आहे. आता आपण जो 5 वाटी पातळ नारळाचा रस काढला तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यात हा सगळा नारळाचा गुळ घालायचा आहे. सगळा गुळ आपल्याला या नारळाच्या रसात चांगला विरघळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता जसा जसा हा गुळ विरघळेल तसा तसा नारळाच्या दुधाचा रंग चॉकलेटी किंवा डार्क ब्राऊन होईल. आता एका कढईत आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. शक्यतो तांदळाचं पीठ हे बॉइल्ड राईसचं वापरायचं. तुम्ही पाहू शकता इथे गूळ पूर्ण वितळल्यावर नारळाच्या दुधाचा रंग केवढा बदललाय तो. आता आपल्याला हे गूळ मिश्रित नारळाचे दूध एका गाळण्याच्या मदतीने कढईत गाळून घ्यायचे, कारण या नारळाच्या दुधात आणि गुळात काही इम्प्युरिटीज असतात, त्या वेगळ्या राहतील. गाळलेल्या नारळाच्या रसाची आणि तांदळाच्या पिठाची आपल्याला एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. इनकेस रस कमी पडतो तर गाळण्याच्या मदतीने अजून थोडा रस घालून घ्यायचा आहे आणि स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. स्मूथ पेस्ट बनवून झाले की उरलेला सगळा रस आपल्याला कढईत गाळून घ्यायचा. असं केल्याने तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या बनत नाही. आता यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं. त्याचप्रमाणे 2 चमचे साखर घालायची. गॅस चालू करायचा, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि हे मिश्रण कंटिन्युअस फिरवत राहायचं. धोदल बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, साधारण 1 तास ते 1.5 तास आपल्याला हे मिश्रण असंच फिरवत राहावं लागतं. 17 ते 18 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली नारळाच्या दुधाची कन्सिस्टन्सी थोडी जाडसर व्हायला लागलेली आहे. आता आपल्याला या स्टेजला आपण ज्या आधी जाड नारळाचा रस काढून ठेवलेला होता 2 वाट्या तो सगळा रस आपल्याला या मिश्रणात घालायचा आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आणि कंटिन्युअस फिरवत फिरवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचंय. धोदलचं मिश्रण शिजवत असताना शक्यतो लांब दंड्याचा चमचा घ्यावा, म्हणजे जे बबल्स येतात ते आपल्या हातावर उसळत नाही. त्याचप्रमाणे 1 स्पॅच्युला घ्यायचा आणि कढईच्या बाजूला जे मिश्रण चिकटतं ते आपल्याला काढून घ्यायचंय आणि मेन मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायचं. ऑलमोस्ट 1 तासाने आपलं मिश्रण थोडंसं थिक झालेलं आहे, कंपॅरेटिव्हली थोडं जाड झालेलं आहे. आता आपल्याला या स्टेजला याच्यात काजू घालायचेत. इथे मी 3/4 वाटी काजू घेतलेत. त्याचप्रमाणे 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड ही ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काही हरकत नाही. चांगला मिक्स करून घ्यायचं आणि असंच फिरवून फिरवून घट्टसर करून घ्यायचं. अजून थोडं जाड झालं की यात आपल्याला घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप आणि चांगला मिक्स करून घ्यायचं. ऑलमोस्ट 30 मिनिटांनंतर आणि सुरुवातीपासून 1 तास 45 मिनिटांनंतर आपलं हे धोदलचं मिश्रण आता तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे कढईपासून वेगळं सुटत आहे. आता आपल्याला हे एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचे. इथे मी 1 अल्युमिनियम कंटेनर घेतला आहे, त्याला तुपाने ग्रीस केलेला आहे. तुपाच्या जागी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. आणि आता हे सगळं धोदलचं मिश्रण मी या कंटेनरमध्ये काढून घेते. तसंच हे सगळं मिश्रण आपल्याला या कंटेनरमध्ये इव्हनली स्प्रेड करायचे. गार्निशिंगसाठी मी थोडेसे वरून काजू लावून घेते. हे आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर याच्या
पीसेस करून घ्यायचे. ददोल सेट व्हायला 3 ते 4 तास लागतात. 4 तासानंतर आपण पाहू शकता मेथी ददोल प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. आता आपल्याला याच्या पीसेस करून घ्यायचेत. आपल्याला हे ददोल कट करून घ्यायचे. क्रिसमसचे रेसिपी ददोल आपलं तयार झालेलं आहे. चवीला खूप भारी लागतं, याचा टेक्स्चर खूप क्रीमी असतं, कोकोनट पुडिंग सारखं याचं टेक्स्चर असतं. नक्की बनवून पहा. आवडले असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं, बेल आयकनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.